Hello all, good morning. In this lecture, we will start our next question, types of derivative instrument. In last lecture, we were learned what is derivative market. Okay, so derivative market काय आहे आणि derivative market मध्ये कोण participant होते हे आपण learn केलेलं आहे last lecture. So types काय आहेत बघा derivative market चे. First, forward contract. Forward are the oldest types of derivative. Forward contract are the oldest types of derivative. A forward contract is an agreement between two parties, a buyer and seller, to purchase or sell something at a later date at predetermined price. Okay. So forward contract मध्ये काय केलेलं असणार आहे? तर इथे दोन पार्टीज इन्क्लूड आहेत. फर्स्ट इज अ बायर अँड सेकंड इज अ सेलर. ओके, सो हे डिसाइड करतात की जी थिंग आहे, जी गुड्स आहे, ही फ्युचर मध्ये सेल केली जाईल. ओके, सो सेल समथिंग ऍट अ लॅटर डेट ऍट प्री डिटरमाइंड प्राइस म्हणजे जी प्राइस आहे ही करंट मध्ये डिटरमाइन केलेली असेल, पण जो कॉन्ट्रॅक्ट होईल तो मात्र फ्युचर डेट मध्ये होईल. ओके, म्हणजे फॉरवर्ड केलेला आहे त्यांनी. काय केलेला आहे? फॉरवर्ड केलेला आहे. इट इज अ कॉन्ट्रॅक्ट टू डिलिव्हरी अँड असेट ऍट प्री डिटरमाइंड डेट इन फ्युचर ऍट प्राइस अग्रीड अपॉन टुडे. आणि ते आजच्या डेटला काय होतात, दोघेही अग्री होतात फॉर अ फ्युचर डेट ऑफ प्राइस. आणि फ्युचर प्राइस काय असेल, फ्युचर डेट काय असेल, ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी त्याने वेल इन ऍडव्हान्स करंट मध्ये डिसाइड केलेले आहे. द अग्रीमेंट इज विदाउट द राईट ऑफ कॅन्सलेशन. ओके, सो द अग्रीमेंट इज विदाउट द राईट ऑफ कॅन्सलेशन, म्हणजे इथे कोणताही राईट नाहीये कॅन्सलेशनचा. आणि इथे हा अग्रीमेंट तयार केलेला आहे. सो थोडक्यात लक्षात आलं का काय सांगायचं आहे आपल्याला? फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय करतात सेलर आणि बायर, की करंट डेट मध्ये आपले अग्रीमेंट काय आहे, ट्रान्झॅक्शन काय आहे किंवा आपला कॉन्ट्रॅक्ट काय आहे हे सगळ्या गोष्टी डिसाइड करतात. पण जे ऍक्च्युअली बाईंग अँड सेलिंग होणार आहे हे कधी होणार आहे, तर फ्युचर डेटला होणार आहे. आणि इथे फक्त डेट काय असतील, प्री डिटरमाइन प्राइस काय असणार आहे, या गोष्टी डिसाइड केल्या जातील करंट. देन दीज आर बिल लिटरल कॉन्ट्रॅक्ट. काही फीचर्स दिलेला आहे, बिल लिटरल आहे. दीज कॉन्ट्रॅक्ट आर ट्रेडेड ओव्हर द काउंटर. ईच कॉन्ट्रॅक्ट इज कस्टम डिझाईन अँड हेन्स द युनिक इन टर्म्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. युनिक इन टर्म्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. देन कमिटेड टू द प्राइस. प्राइस त्यांनी ऑलरेडी कमिट केलेली आहे. देन द पार्टीज ऑर कॉन्ट्रॅक्ट आर कमिटेड टू द कॉन्ट्रॅक्ट. देन फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट आर पॉप्युलर इन फॉरेन एक्सचेंज मार्केट एज वेल एज इंटरेस्ट रेट बिअरिंग इन्स्ट्रुमेंट. इंटरेस्ट रेट बिअरिंग सिक्युरिटीसाठी सुद्धा हा कॉन्ट्रॅक्ट फार फेमस आहे किंवा पॉप्युलर आहे असं म्हटलं जातं. सो सेकंड टाईप इज अ फ्युचर कॉन्ट्रॅक्ट. Second thing is a future contract. A future contract is an agreement between two parties, buyer and seller. इथे सुद्धा एकच आहे, एक agreement आहे. Future contract is an agreement between two parties, buyer and seller, to buy and sell something at a future date at the certain price. म्हणजे इथे पण तुम्ही एक प्राइस फिक्स केलेली आहे आणि हा जो कॉन्ट्रॅक्ट आहे हा सुद्धा फ्युचरमध्येच होणार आहे. So future contract are organized standardized contract in terms of quantity, quality, delivery time and place for settlement for any date in future. पण ज्या सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत, यामध्ये किती क्वांटिटी तुम्ही सेल करणार आहात, किती क्वालिटी आहे, डिलिव्हरी टाईम काय आहे, कोणत्या प्लेसवरती तुमचं ट्रान्झॅक्शन कम्प्लीट होणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही वेल इन ऍडव्हान्स करंटमध्ये डिसाईड केलेल्या आहेत. So future contract are available on the variety of commodities, currency, interest rate,
स्टॉक अँड अदर ट्रेडेड असेल. ओके, सो त्याचे काही फीचर्स दिलेले आहेत. फीचर्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट आर स्टँडर्डाइज, वेल डिफाईन्ड. आपण काय केलेले आहे, सगळ्या गोष्टी डिसाइड केलेल्या आहेत, स्टँडर्डाइज केलेल्या आहेत. मग यामध्ये क्वालिटी, क्वांटिटी, डेट ऑफ मंथ ऑफ डिलिव्हरी, लोकेशन, सेटलमेंट, ह्या सगळ्या गोष्टी वेल इन ऍडव्हान्स डिसाइड आहे. दॅट इज वाय ही सेड फ्युचर कॉन्ट्रॅक्ट आर स्टँडर्डाइज. ओके, सेकंड, अ फ्युचर कॉन्ट्रॅक्ट इज अ लीगली बाइंडिंग ऍग्रीमेंट. हे कसं आहे, लिगली बाइंडिंग आहे. टू बाय अँड सेल अंडरलाइंग सिक्युरिटी ऑन अ फ्युचर डे. म्हणजे इथे तुम्हाला जर तुम्ही तुमचे काही लीगल रूल्स नाही फॉलो केले तर मात्र इथे ऍक्शन ही वन पार्टी दुसऱ्या पार्टीवरती घेऊ शकते. ओके, सो दीज आर एक्सचेंज ट्रेडेड कॉन्ट्रॅक्ट. द एक्सचेंज ऍक्ट ऍज अन इंटरमिजिएटरी. इट गिव guarantee for the performance of the parties to each transaction. Credit risk is eliminated in through the system of margin requirement by clearing house established by all the future exchange. The clearing house of the counter party to every contract. म्हणजे काय सांगितलं आहे, the credit risk is eliminated. Credit risk काय होऊ शकते, इथे eliminate होऊ शकते. Then the contract expire on the pre-specific date. The contract expire on pre-specific date. Kadhi expire honar ahe, tumhi je date define keleli ahe pre-specific date la sa expire honar ahe. Okay, so future contract are subject to daily settlement procedure. इथे मात्र तुम्हाला डेली सेटलमेंट प्रोसिजर काय करावी लागते, फॉलो करावी लागते. इन द डेली सेटलमेंट द इन्व्हेस्टर हु इनकर लॉसेस पे देम एव्हरी डेट ऑफ द इन्व्हेस्टर हु द मार्केट प्रॉफिट. देन मेजर टाइप ऑफ फ्युचर, कमोडिटी फ्युचर, फिनान्शियल फ्युचर अँड करन्सी फ्युचर, इंडेक्स फ्युचर, हे काही टाईप्स आहे फ्युचर कॉन्ट्रॅक्टचे. कमोडिटी म्हणजे यामध्ये जे ट्रान्झॅक्शन असणार आहे किंवा जो ऍग्रीमेंट असणार आहे हा कमोडिटीसाठी असेल. ओके, म्हणजे आता इथे दिलेलं आहे दोज इन विच द अंडरलेईंग असेट ऑफ कमोडिटी सच एज सोयाबीन, वीट, गोल्ड, सिल्वर, ओके, एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे इथे तुमचा कॉन्ट्रॅक्ट, तुमचा ऍग्रीमेंट हे एका कमोडिटीसाठी असेल. ओके, फिनान्शियल फ्युचर, so are those where underlying asset are financial instruments such as the treasury bill, bond, etc. currency sathi asel mo US dollar, pound, okay, yacha sathi asel euro, yen, etc. etc. index sathi kay asel baka. In future are those where underlying asset in an index, for instance Nifty, Sat-Qet, etc. Next is option. Option is the types of derivative contract which give a buyer hold of the contract the right but not the obligation to buy or sell underlying asset at a predetermined price within or at end of the specific period. काय सांगितलं आहे बघा option मध्ये. Option is the types of derivative contract which give the buyer, that means holder of the contract, the right to buy or sell the underlying asset at predetermined price within or the end of the specific period. म्हणजे इथे बायरला तुम्ही स्पेसिफिक राईट दिलेला आहे, ती सिक्युरिटी तो बाय करू शकतो किंवा सेल करू शकतो ऍट अ प्रीडिटरमाइंड प्राइस ला विथ द एंड ऑफ स्पेसिफिक पीरियड. In other word, a holder of an option has to right to buy or sell an underlying without any obligation, but without any obligation. In other hand, the seller has to the obligation, but not the right as per the contract. Okay, so काय सांगितलेलं आहे. On the other hand, the seller has the obligation. म्हणजे obligation कोणाकडे आहे,
सेलर कडे आहेत, बायर कडे नाहीयेत, बट नॉट द राईट एज द कॉन्ट्रॅक्ट. राईट कोणाकडे आहेत? बायर कडे आहेत. आणि ऑब्लिगेशन कोणाकडे आहेत? तर सेलर कडे आहेत. द सेलर और राइटर ऑफ एन ऑप्शन इज ऑब्लिगेटेड टू सेटल द ऑप्शन एज पर द टर्म ऑफ द कॉन्ट्रॅक्ट व्हेन द बायर और होल्ड एक्सरसाइज एट द हिज राईट. सो टाइम दिलेले आहेत त्याचे, कॉल ऑप्शन अँड पुट ऑप्शन. कॉल ऑप्शन, अँड ऑप्शन ऑफ बाय इज कॉल्ड ऑप्शन, अँड ऑप्शन टू बाय बाय ते जेव्हा सिक्युरिटी केली जाईल तेव्हा कॉल ऑप्शन म्हणतो आपण. इट गिव द होल्डर द राईट बट नॉट ऑब्लिगेशन टू बाय अँड असेट बाय अ सर्टन डेट ऑफ सर्टन प्राइस. पुट ऑप्शन, अँड पुट ऑप्शन टू सेल इज कॉल्ड द पुट. पुट ऑप्शन मध्ये सेल केला जाणार आहे, कॉल ऑप्शन मध्ये बाय केला जाईल. एवढं थोडक्यात लक्षात ठेवा. ओके, देन नेक्स्ट इज स्वॅप. स्वॅप इज द मोस्ट वर्सटाईल डेरिव्हेटिव्ह प्रोडक्ट. द वर्ड स्वॅप लिटरली means an exchange. Swap means kya exchange, and swap is the derivative contained refers to the contract whereby two parties exchange two stream of cash flow over the defined period of time usually through an intermediary link the financial institution. So kya sangitla hai swap madhe, swap is the derivative contained refers to the contract whereby two parties exchange two stream a cash flow over the defined period of time usually through the intermediary like the financial institution. For example, party A may agree to pay a fixed rate of interest on a rupees 10 lakh each year for 5 years to party B. In return, party B may pay a floating rate of interest on 10 lakh each year for 5 years. So next, the two commonly used swap, interest rate swap and currency swap. Interest rate swap. This involves swapping only the interest related cash flow between the parties in the same currency. Here, one party agreed to pay the other party interest at a fixed rate of notional principal amount. In return, he received interest of the floating rate on the same principal notional amount for the specific period. The currency of the two set of the cash flow are the same. Currency swap. A currency swap involves exchange of the principal and interest in one currency for the same in another currency. Okay, so currency swap म्हणजे काय आहे? A currency swap involves exchange of principal. ते काय केले जाणार आहे? एक्सचेंज ऑफ प्रिन्सिपल अँड इंटरेस्ट इन वन करन्सी फॉर द सेम टू द अनदर करन्सी. जे करन्सी कशा असणार आहेत? सेम असणार आहे. डिफरन्स बघूया आपण. फ्युचर आणि फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट काय आहे? फ्युचर कॉन्ट्रॅक्ट ऑलवेज ट्रेडेड ऑन अँड ऑर्गनाइज एक्सचेंज. ओके, अँड फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट आर ऑलवेज ट्रेडेड ओव्हर द काउंटर. फ्युचर कॉन्ट्रॅक्ट आर ऑलवेज स्टँडर्डाइज. जसं की आपण बघितलेलं आहे, फ्युचर कॉन्ट्रॅक्ट मध्ये सगळ्या गोष्टी वेल डिफाईन आहे, दॅट इज वाय स्टँडर्डाइज. अँड फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट हा काय आहे? तर कस्टमाइज आहे, टू मीट द स्पेशल नीड ऑफ द काउंटर पार्टी. दीज आर लेस लिक्विड. All future contract require marginal payment and no marginal payment is required in the forward contract. These contract follow daily settlement and settlement happen at the end of the period. Future are regulated by an definable government agency and
फॉरवर्ड मेक आर अनरेग्युलेटेड. फॉरवर्ड कसा आहे अनरेग्युलेटेड आहे आणि फ्यूचर हा रेग्युलेटेड आहे. देन परफॉर्मन्स ऑफ फ्यूचर कॉन्ट्रॅक्ट इज गॅरंटेड बाय अ क्लिअरिंग हाऊस अँड नो सच अ गॅरंटी इज अवेलेबल. ओके, सो दिस इज द डिफरन्स ऑफ फ्यूचर कॉन्ट्रॅक्ट अँड फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट. सो अवर नेक्स्ट क्वेश्चन इज स्टार्टअप व्हेंचर. We will start in next lecture. Thank you.